नाशिक रोड प्रभाग सभापति जयश्री नितिन खरजूल यांच्या प्रभाग क्रमांक 19 मध्ये आज प्रभाग दौरा करण्यात आला। या दौऱ्याप्रसंगी नगरसेविका जयश्री खरजूल, नगरसेवक पंडित आवारे, नितिन खरजूल, कार्यकारी अभियंता उदय धर्माधिकारी, उप अभियंता राजेंद्र पालवे, उप अभियंता निलेश साळी, उप अभियंता तसंच विद्युत विभागाचे संजय कुलकर्णी, पाणी पुरवठा विभागाचे पोपटराव गांगुर्डे, आरोग्य विभागाचे ज्ञानेश्वर भोसले यांच्यासह प्रभागातील विविध नगरांमध्ये आज प्रभागात फिरून लोकांच्या समस्या जाणून घेण्यात आल्या। यावेळी विष्णुनगर, सिन्नर फाटा, सावित्रीबाई दवाखाना, संभाजीनगर तसंच सिन्नरफाटा परिसरात सामनगाव लाईट पोल, त्याचप्रमाणे पाणी समस्या, ड्रेनेज लाईन, सामनगावच्या रस्त्याचे रुंदीकरण इत्यादी कामे तात्काळ मार्गी लावण्याचे नाशिक रोड प्रभाग सभापती जयश्री खरजूल यांनी अधिकाऱ्यांना यावेळी सूचना केल्या। प्रभागातील नगरसेवक मार्फत या प्रभागात सावित्रीबाई फुले हॉस्पिटलचे नूतनीकरण तसंच सुरक्षा भिंतीचे काम पूर्ण करण्यात आले। बनकरमाळा, खरजूलमाळा, ओढा रोड, मंगलमूर्तीनगर, अश्विनी कॉलनी, कृष्ण कॉलनी तसंच इतर ठिकाणी जवळपास 12 ओपन प्लेसेस तयार करण्यात आले। एकलरा रोड ते ट्रॅक्शन गेट पर्यंत मळे विभाग, सिन्नरफाटा येथे नाल्याचे सांडपाणी मुख्य वाहिकेस जोडणे, बेखळे वस्ती सामनगाव रोड, चेहडी पंपिंग परिसर, चेहडीगाव परिसर, फौजीमळा, पगारमळा परिसरातील इतर ठिकाणी ड्रेनेजचे काम सुरू आहे। सामनगाव रोड सर्वे नंबर 222 गोरेवाडी येथे पिण्याच्या पाण्याची टाकी तसंच 1600 नवीन पोल एलईडी लाईट्स बसवण्यात आले। त्याचप्रमाणे पूर्व विभागात सर्वे नंबर 246 मध्ये प्रत्यक्ष बस डेपोच्या कामाला सुरुवात झाली असून 30,50,18,691 रुपये खर्च करून बस स्टॉप साकारला जाणार आहे। यावेळी प्रभाग क्रमांक 19 चे स्थानिक रहिवासी शेखर पवार, अशोक जाधव, दत्ताभाऊ गायधनी, अनिल शिंदे, अमोल पगारे, उत्तम गायधनी, सागर गायधनी यावेळी उपस्थित होते। जागर जनस्थानसाठी संदीप नवसे, नाशिक रोड।